सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये एका बैलाचा मृत्यू तर एक बैल आणि एक म्हैस गंभीररित्या जखमी झालेले आहेत. शेतकरी काशीराम निवृत्ती कोटकर यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला अचानकपणे आग लागून या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 21 जुलै रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. तर लागलेल्या या भीषण आगीमध्ये एका बैलाचा जळून मृत्यू झाला आहे, तर एक बैल आणि एक म्हैस गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्याचबरोबर आगीमध्ये शेती उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती काशीराम कोटकर यांनी दिली असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. भारत शिंदे, एमसीएन न्यूज, सेनगाव. गणेश काशीराम कोटकर राहणार रोड चक्रपान, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. रात्री 1 दरम्यान आमचं राहतं घर आणि कोठा यामध्ये आग लागून आमच्या बैलजोडीच्या एक बैल त्याच्यातला वारला, एक जखमी जास्त आहे तो उभी जाण्यावरच्या वाटेवर आहे आणि एक म्हैस ती पण जवळपास जाण्याच्याच वाटेवर. तर हे त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे नुकसान आहे ते त्यामध्ये 80 ते 90 बॅग आणल्या होत्या आपल्या हाजीला टाकायला शेतीसाठी, त्या राख झाल्या जवळ. त्याच्यानंतर ठिबक आणलं होतं नेटाफेमचं गेल्या वर्षी 1 लाखाचं, ते जळालं. त्याच्यानंतर एक फिनोलेक्स असट जळाला आणि बाकी नुकसान तर झालंच आहे. कुटार जळालं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इंधन जळालं, असं मिळून नाही म्हटलं तरी 5-6 लाखाचं नुकसान झालं. याची सरकारनं नोंद द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा.